नमस्कार, मैं शीतल खौसे वाड़ी हिंगना वार्ता में आपका स्वागत करती हूँ। आज की खबर राजनीति से जुड़ी है, तो चलिए नजर डालते हैं आज की खबर पर। वाड़ी में किया गया भारी बहुजन महासंघ के कार्यालय का उद्घाटन। प्रकाश रूप बाला साहब अम्बेडकर के नेतृत्व वाली भारी बहुजन महासंघ के वाड़ी कार्यालय का उद्घाटन बुधवार को प्रदेश महासचिव सागर डबरा से राजू लोखंडे रवि शेंडे के हाथों किया गया। कार्यक्रम में वाड़ी क्षेत्र के कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे। आंबेडकर विचारों के भारिप को देश के कोने कोने तक पहुंचाने का संकल्प उद्घाटन समारोह के दौरान भारिप के प्रदेश महासचिव सागर डबरासे ने लिया। उद्घाटक प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजूभाव लोखंडे, रवि शेंडे, अजय सहारे, सचिन मेश्राम, नितेश जंग, वनमाला उके, लता महेश्वर, नीलिमा दुपारे, रंजना जाधव, खालिद भाई, शिव कुमार मेश्राम, नगर सेवक आशीष नंदा गवली, प्रमोद भोवरे प्रमुखता से उपस्थित थे। इस कार्यालय का उपयोग क्षेत्र के नागरिकों की समस्या हल करने के लिए किया जाएगा। यह कार्यालय बहुजन वंचितों के लिए काम करने का मत भारिप के जिला महासचिव नितेश जंगले ने रखा। बाला साहेब आम्बेडकर के नेतृत्व में अब आखिरी तक कार्य करने का आह्वान सागर डबरासे ने किया। इस मौके पर कार्यकर्ताओं ने भारिप में प्रवेश किया। आइए जानते हैं कार्यक्रम के दौरान क्या कहते हैं नेता। हिंगना विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सन्माननीय शिवकुमारजी मेटे अगोदर आपल्याला कार्यक्रम घेतला आणि चांगला कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडला असे आमचे मित्र कधी भी आवाज दिला तरी हात मारले तरी आपल्या सोबत राहतात असे आमचे खास आमचे लाडके भारी बहुजन महासंघाचे अजयभाऊ सारे यांनी सुद्धा आपला मंच करून आपलं स्थान ग्रहण करावं। पक्षाची जी ताकद आहे ती आपल्याला वाढवायची आहे आणि ही ताकद आपल्याला कुठंतरी वाढवून आपल्याला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला भारी बहुजन महासंघाच्या अंतर्गत आपल्याला उमेदवार लढवायचे आहे। मित्रांनो, या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या पुष्कळशा कामे जे आहेत आपले कामं निघू शकतात। आता ती कामं कसले, आपल्या असे काही कामं आहेत की आपल्या आटोमोबाईलच्या अंतर्गत येणारी ग्रामपंचायत, आपल्या वाडी परिसरात येणारी नगरपरिषद, ह्या नगरपरिषद अंतर्गत आपले कोणते कामं थांबत असतील तर तुम्ही आपल्या अध्यक्षतेखाली तुम्ही आपले कार्यकर्ता आता पक्षाला जुळले तर म्हणजे खूप म्हणजे त्यांना वाटत नसेल पण खूप आनंद झाला ते जुळले पक्षाला। तर आम्ही पुढे पण त्यांच्यासोबतच काम करू। आता खरं सांगायचं तर बाळासाहेबांना आणण्याचं जे श्रेय आहे राजूभाऊ लोखंडे, तसेच नितेशजी जंगले आणि सचिन भाऊ शिवकुमारजी, तर निश्चितच आपण कुठंतरी मायनस हो असं म्हणायला काय हरकत नाही, कारण वारा नेहमीच येत असते, इलेक्शन दर 5 वर्षामध्ये येत असतात आणि जात पण असतात, परंतु आलेल्या इलेक्शनला आपण आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कसं निवडून आणू। बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व या महाराष्ट्रात आणि देशात अनेक आघाड्यावर शैक्षणिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, बहुजन वंचितांचे प्रश्न असो किंवा अन्याय अत्याचाराचे प्रश्न असो, ह्या देशामध्ये संविधानाला मानणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आपण जो पाहत आहात आज सध्या, त्या आवाज दाबण्याच्या षडयंत्राला जर कोणी प्रतिकार करत असेल तर ते एकमेव नेतृत्व आहे आपले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। दुसरं प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात की मी कोणाकडे जाऊ, कारण इकडे पण सागराचा निळा खाव बघतो, आकाशाचा निळा खाव बघतो, मला माझेच लोक दिसतात, तिकडे पण बघतो तर मला माझेच लोक बसतात, तर मी जाऊ कुठे, मी झुडू कुठं, मी कोणत्या घटामध्ये राहू, कारण त्या घटातून मला तिथे पण मला पाऊस पडायला लागणार नाही, ऊन लागणार नाही, त्या घटामध्ये गेलं तर मला या घटामध्ये पण मला पाऊस नाही लागणार, ऊन नाही लागणार, वारा नाही लागणार। तर हा प्रश्न जो आहे हा जनसामान्य नागरिकांमध्ये इच्छा युवा वर्गामध्ये भेडसावलेला आहे। मी नव्यानं म्हणून त्या दिवशी मी कठोर निर्णय घेतला की यानंतर जाईल तर भारी बहुजन महासंघातच जाईल आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वातच काम करेल। मला बहुजन समाज पक्षाचे अनेक लोक म्हणतात, माझे मित्र सहकारी, की व्हाय जाके काय मिळा तरी तिकडे जाऊन काय, बरं म्हटलं 22 वर्ष तिकडे काय मिळालं तर तिकडची काय आशा करायची, म्हणजे जे काय आयुष्य आहे की मी बाळासाहेबांच्या चळवळीत झाले, बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी घाले आणि
म्हटलं माझ्या मित्राला, एक खूप माझ्या जवळचे मित्र आहेत बीएसपीचे, आता त्यांचं काही नाव घेतलं इकडचेच आहे, ते म्हणालो की म्हटलं मी साक्ष आहे, मी समाजाला किंवा माझ्या मुलांना किंवा माझ्या नातवांना ही साक्ष देईल की आता की जसे आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भंडारा निवडलं ते नागपूरमधून गेले, आम्ही त्यांना पाहिलं, काही लोक म्हणतात की माझ्या आजोबा त्यांच्या प्रचारात गेले होते, म्हटलं मी कमीत कमी माझ्या मुलांना किंवा माझ्या नातवांना ही साक्ष देईल की माझी मुलं मी मिळाल्यानंतर किंवा माझा मृत्यू झाला माझे मुलं किंवा माझं नातू हे तरी म्हणतील की माझ्या बाबाने सुद्धा किंवा माझ्या वडिलांनी सुद्धा बाबासाहेबांच्या रक्तासोबत काम केलं, साक्ष राहील आणि मी सुद्धा तुमच्याकडून जे आता सध्या भारतमध्ये नाही आले आहेत किंवा शुभचिंतक आहे मी सुद्धा तुम्हाला एक असंच हे सांग असं तुमच्याकडे अपेक्षा करून तुम्ही सुद्धा एक साक्ष व्हा समाजासाठी, तुमच्या नातवांसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी, की उद्या त्याला तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे की माझ्या नातवानी म्हणा किंवा माझ्या वडिलांनी म्हणा किंवा माझ्या आजोबांनी बाबासाहेबांच्या नातवासोबत किंवा बाबासाहेबांच्या चळवळीसोबत किंवा बाबासाहेब बाळासाहेबांसोबत काम केलं, त्यामुळं सर्व कोणीची अपेक्षा करतो आणि विशेषतः करून जे नवीन इकडे पदाधिकारी आहेत आणि जुळले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचा महासचिव आणि नागपूर जिल्ह्याचा एक प्रभारी होण्याच्या नात्याने एकच सांगतो की जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या घरावर एक झेंडा तरी लावावा, आपल्या घरासमोर एक नेम प्लेट लावावी आणि ज्या गावातून आपण जातो त्या गावाच्या एक रस्त्यावर एक भारी बहुजन महासंघ आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे अशा पद्धतीचा. आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ. हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.